शिर्डी काकडी येथील नियोजित विमानतळासाठीच्या गावकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या त्यांना भरपाई देण्याचा निकाल 2014 साली देण्यात आला होता, मात्र अद्यापही ही भरपाई न मिळाल्यानं अखेर जिल्हाधिकारी यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते, त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली. याविषयी फिर्यादींचे वकील अॅडव्होकेट सिद्धांत धाकटे यांनी माहिती दिली. अहमदनगर जिल्हा कार्यालयावर आज खुर्ची जप्तीची नामुष्की ओढवली आहे. नुकसानग्रस्तांना योग्य मोबदला न दिल्यानं दोन संगणक आणि खुर्च्या ताब्यात घेण्यात आल्या. शिर्डीतल्या काकडी विमानतळासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाहीये. त्याविरोधात वसंत गुंजाळ यांनी कोपरगावच्या दिवाणी न्यायालयात 2010 साली दावा दाखल केला. गुंजाळ यांना 2.5 एकर बागायती शेतीसाठी 1.5 लाख रुपये मिळाले, पण त्यांनी अजून वाढीव मोबदला मिळवण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयानं 2014 साली 5,48,000 मोबदला देण्याचा आदेश दिला, मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यानं 1 ऑक्टोबरला जप्तीचा आदेश दिलाय. त्यानंतरही काहीच पाऊल न उचलल्यानं आज खुर्ची आणि दोन संगणक जप्त करण्यात आले. मी ॲडव्होकेट सिद्धांत विलास झांटे. माझे जे अर्जदार होते त्यांचे काकडी येथे शिर्डी विमानतळ प्रोजेक्टसाठी जमीन संपादित झाली होती. तिचा निकाल जवळपास 2014 साली जाहीर होऊनसुद्धा सरकार म्हणजे कलेक्टर साहेब, विषय भूसंपादन अधिकारी आणि कार्यकारी अभियंता या तिची पार्टीनी वेळेत मुदतीत पैसे वगैरे न भरल्यामुळे आज कलेक्टर साहेबांवर ही जप्तीची कारवाई ओढवण्यात आलेली आहे. जप्तीची रक्कम जवळपास 5,48,700 एवढ्या रकमेसाठी कलेक्टर साहेबांचे 2 CPU, कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमधले 2 CPU आणि 1 मानाची खुर्ची आज प्रोसेसमध्ये जप्त केली आहे. जवळपास 49 वॉरंट आहेत, हे याची पण प्रोसेस वगैरे इन प्रोसेसमध्ये आहेत. हे वॉरंट हा कोपरगावच्या सिव्हिलच्या सिनियर डिव्हिजन या कोर्टाचा निकाल आहे. आता माझ्याकडे हँडमध्ये जवळपास 7 ते 8 जप्तीचे वॉरंट माझ्याकडे अवेलेबल आहे. आज फक्त एकच जप्तीची वॉरंटची बजावणी झालेली आहे, उरलेली वॉरंटची बजावणी होईल. साधारणतः पूर्ण प्रोजेक्टची जर एखादी अमाऊंट बघितली तर ते 2 ते 3 कोटीपर्यंत आहे. एक मी लमसम सांगू शकतो, मला एक्झॅक्ट सांगता नाही येणार, पण आजच्या परिस्थितीमध्ये फक्त ही जी जप्ती आहे आजची ही 5 लाखाची जप्ती आहे. खंडू गुंजाळ 2009 साली आदेश शिर्डी विमानतळ 2010 साली ताबा घेतला जमिनीचा. 2014 ला निकाल जाहीर झाला, ते होऊन 1 वर्ष झालं तर पैसे मिळत नाही म्हणून आम्ही 2 CPO आणि 1 मानाची खुर्ची घेऊन चाललो कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. ब्युरो रिपोर्ट, G1 न्यूज, महानगराची लाईफलाईन.